नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण आसवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्याच्या महापर्वावरती आज आपण पाहणार आहोत उमाळा येथील उमेश्वर महादेव मंदिर। तर हे मंदिर कसे आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात। उमा महेश्वराचे हे मंदिर जळगाव व औरंगाबाद महामार्गावरील उमाळा या गावात असून जळगावपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। जळगावहून औरंगाबादकडे जात असताना महामार्गावरून उजव्या बाजूला उमाळे गावाचा एक फाटा लागतो। त्या फाट्यापासून 1/2 किलोमीटर अंतरावर उमाळे हे गाव आहे आणि त्या गावाच्या लगतच हे देवस्थान आहे। त्या मंदिराकडेच आपण आता जात आहोत। तर बघा, महामार्गापासून आता आपण उमामहेश्वर मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि हा समोर अतिशय रमणीय मंदिराचा परिसर आणि उमामहेश्वराचं भव्य मंदिर आपण बघत आहोत। येथे आता आपण आपली गाडी पार्क करू आणि उमामहेश्वराच्या मंदिरात जाऊन उमामहेश्वराचं दर्शन घेऊ। तर बघा, हे उमामहेश्वराच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारामधूनच भाविक मंदिराकडे दर्शनासाठी जात असतात। आपणही आता या प्रवेशद्वारामधून उमामहेश्वराच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊया। हे देवस्थान अतिशय प्राचीन जागृत देवस्थान असून या देवस्थानांच्या पूर्व इतिहासाबाबत गावात कोणालाही फारशी माहिती नाही, पण काही जाणकारांच्या मते ते 1000 वर्षापूर्वी पार्वतीसह भगवान शंकरांनी या भागात वास्तव्य केले होते। त्यावेळी त्यांनीच या पिंडाला आकार देऊन या पिंडाची स्थापना केली आणि कालांतराने हे पिंड एका ग्रामस्थळाला आढळले। तेव्हापासून त्यांनी या पिंडाची पूजा अर्चना करण्यास प्रारंभ केला आणि आज ही वैशिष्ट्यपूर्ण आकाराची पिंड उमामहेश्वराची पिंड म्हणून ओळखली जाते। तर आता आपण मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत येऊन पोहोचलो आहे। हे बघा, हे समोर मंदिराचे मुख्य द्वार आहे आणि या मुख्य द्वारातून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच मंदिराच्या द्वारातच हा अतिशय सुंदर नंदी आपल्याला दिसतो। श्री नंदी महाराजांचे दर्शन घेऊया। नंदी महाराजांना नमस्कार करूया आणि बघा, समोर हा मंदिराचा भव्य दिवस सभा मंडप आहे। येथे श्रावण महिन्यात भाविकांची खूप मोठी गर्दी असते। दर सोमवारी येथे मोठी यात्रा भरते आणि गावोगावातील भाविक यात्रेत सामील होतात आणि उमामहेश्वराचं दर्शन घेतात। तर चला आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन उमामहेश्वराचे दर्शन घेऊया। तर बघा, ही आहे उमामहेश्वराची प्राचीन व जागृत शिवपिंड। उमामहेश्वरला नमस्कार करूया। अशा प्रकारे आपण उमामहेश्वराचे दर्शन घेतले। ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।